तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन सुरू झालंय. शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आणि माहिती देणाऱ्या स्टॉलसह शेतीसाठी लागणारी विविध उपकरणं, ट्रॅक्टर, मोटरसायकली, घरगुती वापरासाठी लागणाऱ्या विविध वस्तू, आयुर्वेदिक औषधं, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा प्रदर्शनात समावेश आहे. प्रदर्शनात सहभागी उत्पादक आणि विक्रेत्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन सुरू झालंय. या प्रदर्शनाचं हे चौथं वर्ष आहे. 250 अधिक स्टॉल्सचा प्रदर्शनात समावेश आहे. शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आणि माहिती देणाऱ्या स्टॉल्ससह शेतीसाठी लागणारी विविध उपकरणं, ट्रॅक्टर, मोटरसायकली, घरगुती वापरासाठी लागणाऱ्या विविध वस्तू, आयुर्वेदिक औषधं, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा प्रदर्शनात समावेश आहे. देशी विदेशी कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतलाय. प्रदर्शनातील तांदूळ महोत्सवाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरवासियांबरोबरच जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहण्यासह खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. प्रदर्शनात सहभागी उत्पादक आणि विक्रेत्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनात सहभागी फिनोलेक्सचे अधिकृत वितरक श्री एंटरप्राइजेसच्या स्टॉलला शेतकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं फिनोलेक्सचे सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह अतुल गबाळे यांनी सांगितलं. गेले 2 ते 3 वर्ष कोरोनाच्या ज्या ह्याच्यात गेले त्यानंतर हे पहिलंच मोठं एक्झिबिशन झालं. त्यामध्ये आता गव्हर्नमेंटच्या मोठमोठ्या स्कीम्स निघाल्या, त्यामुळे या एक्झिबिशनला मोठा प्रतिसाद मिळाला आणि आमच्या या फिनोलेक्सच्या स्टॉलला मोठ्या प्रमाणात इन्क्वायरी आलेल्या आहेत. आणि म्हणजे आमचे कस्टमर जे वेगवेगळ्या भागातून कोल्हापूर जिल्ह्यातनं येत आहेत, त्यांना पाईपचे रेट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या मिळाल्या आणि एक्झिबिशनमुळे भरपूर लोकांना फायदा होत आहे. या प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं कागलमधील ओंकार बंब आणि सनी सोलरचे सुनील हिंगे यांनी सांगितलं. गेली बरेच वर्ष सत्तेच्या प्रदर्शनामध्ये आपण सहभाग घेतोय. प्रतिसाद अतिशय उत्तम आहेत आणि लाखो शेतकऱ्यांच्यापर्यंत या माध्यमातून आम्ही पोहोचतोय. त्यांना आमचा प्रॉडक्ट माहिती होतोय, त्यांना आम्ही व्यवस्थित माहिती देऊ शकतोय. फेस टू फेस प्रत्येकावर बोलणं होतंय. अतिशय चांगला उपक्रम आहे, त्याबद्दल मी प्रदर्शन ह्यांचं आभार मानतो. सोमवारपर्यंत चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाला वाढता प्रतिसाद मिळत असून पुढील 2 दिवसात प्रदर्शनात उच्चांकी गर्दीची नोंद होण्याची शक्यता आहे.